बातमी आहे बुलढाण्यामधून. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामधील लाखनवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 3 ते 4 गावामधील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या हायस्कूलमधील 11 शिक्षकांच्या मंजूर पदापैकी तब्बल 6 शिक्षकांची पदं गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी विविध आंदोलनं केली आहेत, मात्र अजूनही शिक्षक उपलब्ध नसल्याने आज विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला आणि शिक्षक मिळेपर्यंत कार्यालयामधून हलणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानंतर 2 दिवसात 2 शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलंय. आमची शाळा जिल्हा परिषद हायस्कूल लाखनवाडा. आमच्या शाळेत 3 वर्षापासून 9वी 10वीला शिक्षक तर नाहीच आहे, पण 6 ते 8 या माध्यमातून 11 शिक्षकांच्या जागा आहेत, पण त्यातून 6 शिक्षक आहेत. 5 शिक्षक आहेत आणि 1 मुख्याध्यापकाच्या जागा आहे. आमच्या शाळेतल्या 6 शिक्षकांच्या जागा रिकाम आहेत. आम्ही 3 वर्षापासून शिक्षक लोकांची वाट पाहतोय. आम्हाला शासनाने मोठी मोठी आश्वासने दिली आहेत, पण अजूनही आमच्या शाळेत शिक्षक आलेले नाही आहेत. आता यावेळी आम्हाला शिक्षक लोक आले नाहीत आश्वासन दिल्यामुळे त्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं. या बारीनं आम्ही विद्यार्थी कमी संख्येमध्ये आलो, पण यावेळी जर आम्हाला शिक्षक लोक नाही मिळाले तर आम्ही पुढच्या वेळेनं आम्ही जेवढे विद्यार्थी आहोत तेवढे सर्व इथे येऊ आणि शासनाला आमच्यासाठी शिक्षक मागू. आमचं पाय इतकं कच्चं आहे की आता आम्हाला साधी इंग्लिश सुद्धा वाचायला खूप अवघड जाते. नेमकं म्हणजे असं समजत नाही. 10वीच्या बोर्डच्या एक्झाम आली, इतकं टेन्शन. सेल्फ स्टडी करतो, पण किती करावं असं प्रश्न पडतो नेमका. माझे आई वडील गरीब आहेत. आमचे आई वडील बाहेर गावी शिक्षण शिकवू शकत नाही. आम्हाला सहारा फक्त हायस्कूल शाळा सरकारी शाळेचा आहे, आणि तिथं शिक्षक नसेल तर आम्ही कुठे शिकणार? नाही तर मुली तर तशाच राहतील ना बिना शिक्षणाच्या.